हां दादा नमस्कार. नमस्कार. बर आपलं पूर्ण नाव? उल्हास रामचंद्र मुंडे. बर आणि पत्ता? पत्ता कोल्हेमाळा नारायणगाव तालुका जुन्नर जुन्नर. जिल्हा पुणे. ओके दादा, आपण हे जे आरपीएसच्या अत्तर आपलं धन्वंतरी कंपनीचं या कांद्यासाठी वापरलं, हो बरोबर? हो बरं, कसा वापर केला दादा? स्प्रेमध्ये घेतलं होतं. स्प्रेमध्ये घेतलं. हो आणि दुसऱ्या वेळेला 2 वेळा त्याचं करून घेतलं. पहिलं अच्छा. 1/2 लिटर घेतलं, हां तर 16 लिटरचा पंप आहे, बरं. त्याच्यामध्ये 10% केल्या त्या, एकशे ओके, साठ लिटर पाणी केलं बरोबर. 1/2 लिटरमध्ये, बरं. आणि परत 8 दिवसाचा गॅप ठेवून परत 1/2 लिटर त्याच्यामध्ये, आणि मायक्रो रिच, मायक्रो रिच, ओके, मायक्रो रिच, आपलं बुरशीनाशक. हां ते अच्छा, बुरशीनाशक ते पण घेतलं होतं, बरं. आणि मला रिझल्ट चांगला आलेला आहे. बरं, मग मी आपण जे फवारणी केली हो त्याच्या अगोदर या कांद्याची परिस्थिती कशी होती? कांद्याची परिस्थिती म्हणजे मी काय केलं होतं, तणनाशक मारलं होतं आणि त्याच्यामुळं स्कॉर्चिंग जास्त आलेलं होतं. अच्छा, म्हणजे पूर्ण पिवळेपणा आला होता. पिवळेपणा आला होता, पानं म्हणजे शेजारी आल्यासारखं झालं. शेजारची जी मंडळी होती कांद्यावाली, जरा मला ते काय बोलत होते, तुम्हाला जरा बोलले मला काय बोलत, हे काय जमण्यासारखं दिसत नाहीये. अच्छा, परंतु हां हां परंतु मी हे औषध घेतल्यानंतर मला मग तुमची भेट झाली दर्शन महाराज यांच्याशी, बरोबर? याने तुम्हाला माहिती दिली, दर्शन महाराजांनी या औषधाबद्दल मला माहिती दिली. हा आणि मग मी प्रयोग करू म्हणून हा प्रयोग केला. अच्छा. परंतु माझ्या मनासारखा चांगला प्रयोग झालाय. अच्छा. आणि मला त्याचा फायदा पण झालाय, कारण माझी रोपं चांगली आलेली आहेत. अच्छा, एकदम कांदा आता जबरदस्त झालेला आहे, पूर्ण हिरवेगारपणा आला अगदी. आणि आपण जेव्हा पहिल्यांदा विजिट केली होती हो तेव्हा असं वाटत नव्हतं हा कांदा आतात येईल, बरोबर? आता गेल्यात जमा होता कांदा हो, आणि शेजारी पण तुम्हाला सल्ला द्यायचे की आता काढून टाका. फरक नाही, काढून टाकायचा जमणार नाही, हे जमणार नाही, जमणार नाही, कारण कांद्याची परिस्थितीच ती होती. खरंय खरंय. आणि त्यात क्लायमेट साथ नव्हतं दिलेलं, बरोबर? वातावरण खूप, वातावरण चांगलं नव्हतं, धुकं पडत होतं आणि धुक्यामुळं करपा जास्त झालेला होता, बरोबर? आणि रोपात म्हणजे अशी मर जास्त दिसत होती. परंतु आता याचा उपयोग केल्यानंतर अच्छा मला त्याचा रिझल्ट चांगला भेटला. अच्छा, तर खूप सुंदर प्लॉट जमला आहे आता. आता तर सर आपण याला एकदा एक बॅक्टोरीज किट, बरं का, धन्वंतरीचं सोबत RPS 76 आणि नंतर एक स्प्रे, असं जर आपण केलं ना तर आपला कांदा चांगला पोसावणार, म्हणजे फुगणार सुद्धा. आणि सगळ्यात चांगला अजून एक फायदा असा होणार की कांदा आपला टिकून राहतो. जे रासायनाचे किंवा केमिकल वापरणारे जे कांदे असतात ते टिकत नाहीत, लवकर सडतात. आपला कांदा याच्याबरोबर तर आपल्याला केमिकल तर वापरावंच लागते, थोडं केमिकलचा सपोर्ट घ्यायचा आपल्याला, यावाच लागतो. 100% आपण कमी नाही करणार. माझ्याकडून एक चूक झालेली आहे, कारण त्याला बेसल डोस पहिला द्यावा लागतो, तो मी दिलेला नाही, बरोबर? तेव्हा मला लिक्विड खतही सोडावीच लागणार आहे, बरोबर? बरोबर.